गोंदिया जिल्ह्यात अवैधरित्या मोहफुलाची हातभट्टी दारूची निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगळे यांना दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन गंगाझरी हद्दीमधील मौजा बैरागी टोला हनुमान टोला येथे आरोपी रईस टिकाम राहणार बैरागी टोलाच्या ताब्यातून 30 लिटर मोहफुलाची हातभट्टी दारू व सडवाफूल रसायन 300 किलो आणि इतर साहित्याचा एकूण किंमत 43,450 रुपयाचा मुद्देमाल हातभट्टीची दारू गाळताना मिळून आल्यानं जप्तीची कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र TV 24 साठी अभिषेक भटनागर गोंदिया.